स्वच्छ भारत अभियानांतर्गत नव्या मुंबईतही फार मोठ्या जोश खरोशचे काम चालू आहे आणि याचाच आढावा आज घेण्यात आला. पत्रकार परिषदमध्ये आयुक्त आणि महापौर यांनी स्वतः या उपक्रमाची माहिती दिली. विशेष म्हणजे या उपक्रमामध्ये नव्या मुंबईतल्या नव्या मुंबईमध्ये प्रभागामध्येही स्पर्धा घडवून आणल्या आणि त्यांनाही बक्षिसाचे वाटप लवकरच केलं जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छतेमध्ये देशात तिसरा क्रमांक आला होता आणि याच कारणामुळे आता देशामध्ये पहिला क्रमांक कसा येईल यासाठी प्रशासनाने कंबर कसलेली आहे आणि त्याच अनुषंगाने विविध उपाययोजनाही सुरू आहेत. याच उपाययोजनांचा आढावा घेत असताना आयुक्त यांनी नेमकं कशा पद्धतीने हे पूर्ण काम चालू आहे याची माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये दिली. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आज स्वच्छ सर्वेक्षण 2018 स्पर्धा घेण्यासाठी ते पूर्वतयारी आम्ही मागील 3 महिन्यापासून करतो आहे. त्याच्यामध्ये तीन गोष्टी. एक डॉक्युमेंटेशन आहे ते कॉर्पोरेशन लेवलमध्ये आम्ही सर्व करतो आहे. लोकांचा फीडबॅक महत्त्वाचा आहे, म्हणजे शहराच्या किंवा सर्वे होत आहे हे माहिती देणे सर्वात महत्त्वाचे आहे आणि स्वच्छता ॲप डाउनलोड करणे, त्याचा वापर करणे, एकंदरीतच ते फीडबॅकला जवळपास 30% मार्क आहे. मला ते आपल्या मार्फत सर्व नागरिकांना विनंती आहे, स्वच्छ सर्वेक्षणाबद्दल आम्ही तो वेगवेगळे माध्यमातून माहिती देणारच आहे, देत पण आहोत, त्याच्याबद्दल माहिती घ्यावा. तेव्हा तो स्वच्छ सर्वेक्षणाच्या टीम येईल, त्यांनी फीडबॅक घेईल, त्यावेळी ते आपल्या प्रमाणिक मत त्या ठिकाणी द्यावा आणि बेसिक माहिती जो काही सर्वेक्षण होत आहे नवी मुंबई त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे, आपल्याला माहिती आहेत का डस्टबिन्स वाढलेले आहेत का, किंवा कमर्शियल एरियामध्ये 2 वेळा स्वीपिंग केले जातो का, टॉयलेट स्वच्छ आहे का, त्याला फीडबॅक मशीन्स आहे त्याच्यामध्ये फीडबॅक देणे, असं वेगवेगळे म्हणजे प्रत्यक्ष लोकांच्या काय म्हणणं आहे त्या टीम ऐकून घेणार आहे. त्याच्यामध्ये एक नागरिक म्हणून सर्वांनी याच्यामध्ये भाग घ्यावा आणि या सर्वेमध्ये हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्या व्यतिरिक्त तो डायरेक्ट ऑब्झर्वेशनमध्ये जो काही त्यांना दिसेल त्याच्यावर अवलंबून आहे. आपण सर्व मिळून याच्यामध्ये काम करायचे असं आव्हान आहे आपल्याला. नव्या मुंबईतील प्रभागमध्ये सुद्धा ही सध्या स्पर्धा घडवून आणली जात आहे जेणेकरून स्पर्धात्मक वातावरण निर्मिती होऊन नव्या मुंबईमध्ये सर्वत्र स्वच्छता होईल. याबाबत महापौर जेडी सुतार यांनी माहिती दिली. नाही बघा, पहिल्या प्रथम या ठिकाणी जो सर्वेक्षण स्वच्छता सर्वेक्षण 2018 सर्व स्तरातील नागरिकांना याच्यामध्ये सहभागी व्हावं, सर्व नगरसेवकांनी सहभागी व्हावं, या माध्यमातून नवी मुंबई स्तरावर त्या ठिकाणी जी स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली होती, विविध 8 गटामध्ये ती स्पर्धा होती ना, 8 गटामध्ये स्पर्धा ह्या ठिकाणी जी झाली निश्चित स्वरूपामध्ये नागरिकांनी त्याच्यामध्ये प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आणि एक नवी मुंबईचं मगाशा एकत मोदीने सांगितलं की फक्त पारितोषिक मिळवण्यासाठी नाही तर एक नवी मुंबई उत्सव म्हणून कल्चर म्हणून त्या ठिकाणी हा साजरा व्हावा, प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये तो रुजवावा या उद्देशानं हा सहभाग आहे. स्वच्छता आणि तदर्थ समितीचे गठन यावर्षी पहिल्यांदाच करण्यात आलं आणि विशेष म्हणजे या समितीचे सभापतीचा मान मिळालेला आहे नेत्रा शिर्के यांना. एकंदरीत या कामाच्या अनुभवाबद्दल नेत्रा शिर्के यांनी अधिक माहिती दिली. आपण अजूनपर्यंत जेवढे स्वच्छता सर्वेक्षण झालेले आहेत आपल्या शहराने महाराष्ट्रामध्ये नेहमीच पहिल्या क्रमांकावर आपण आलेलो आहोत आणि देशभरातही आपण 8व्या क्रमांकावर मागच्या वर्षी होतो, आधी एकदा आपण 3व्या क्रमांकावर पण होतो. म्हणून मला असं वाटते की ह्या शहरामध्ये स्वच्छ हे शहर आधीपासूनच आहे आणि आपल्याला स्वतःमध्ये अजून चेंजेस आणि अजून इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण आत्ता ह्या जो सर्वेक्षण आहे त्याला एका वेगळ्या अँगलनी बघितलं आणि आपण आपल्या पूर्ण सगळ्या एरियाजमध्ये मागच्या वर्षापासून जो सेग्रिगेशन करायचं ड्राय आणि वेट वेस्टचं, ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण हे आपण लोकांना एक आव्हान दिलं आणि मला आनंद ह्या होतो आहे की आपल्याकडचं जेवढी लोकं आहेत जी आपली इथं राहणारे जे नागरिक आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की आज आयुक्तांनी पण सांगितलं की प्रत्येक वॉर्डमधून प्रत्येक एरियामधून कमीत कमी 80% सेग्रिगेशन तरी होतच आहे. मला नाही वाटत देशभरात कुठल्याही शहरात एवढा चांगल्या प्रकारे सेग्रिगेशन होत आहे. दुसरं असं की जे सामुदायिक किंवा पब्लिक जे टॉयलेट्स आहेत त्यांची स्वच्छताच्या हिशोबाने पण आपल्या शहरामध्ये जेवढा चांगला आपण काम केलेलं आहे, आपले मी आज सकाळी पण व्हिजिट केलेली आहे, मी नेहमी जाऊन टॉयलेट्स जाऊन पहिले बघते की कसे ठेवलेले आहेत आणि काल पण होते मी परवाही गेलेले आणि प्रत्येक वेळेस मला कुठल्याही टॉयलेटमध्ये असं कधीच आढळून आलेलं नाही की लोकांना तिथे काही त्रास होतो आहे. जेवढ्या लोकांना पब्लिक टॉयलेट्सची गरज आहे तेवढ्यांसाठी पुरेसे असे टॉयलेट्स आपल्याकडे सगळीकडे आपण बनवलेले आहेत, त्यांना आपण स्वच्छ आणि चांगलेही ठेवत आहोत. त्याचबरोबर जेवढ्या घरांमध्ये टॉयलेट्स आपल्याला बनवायचे होते जे इंडिव्हिज्युअल टॉयलेट्स, त्याच्यासाठीही महानगरपालिकेने लोकांना मदत केलेली आहे. जेवढ्या लोकांनी त्याच्यासाठी अप्लाय केला तेवढ्या सगळ्यांच्या घरात आपण टॉयलेट्स बनवलेले आहेत, त्याचीही मी व्हिजिट करून आलेली आहे आणि मला असं वाटतं की हगणदारी मुक्त तर आपलं शहर हे नक्कीच आता 100% पोचलेलं आहे. त्याचबरोबर आपण एक अजून एक मोठं आव्हान जे लोकांना केलेलं ते असं केलेलं की ज्या सोसायट्यांमध्ये 100 किलोपेक्षा जास्ती कचरा गोळा होतो त्यांना आपण विनंती केलेली की आपण आपला जो ओला कचरा आहे त्याचं कॉम्पोस्टिंग स्वतः करावं. त्यामधल्या जेवढ्या सोसायटीज आलेल्या इथे आयुक्त साहेबांनी महापौर साहेबांनी त्यांची एक बैठक घेतलेली आणि लोकांनी खूप चांगला प्रतिसाद त्याच्यातही दिलेला आहे. लोकांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की आम्ही हे करू. जिथे जिथे लोकांना कुठे काही अडचणी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रशासनाने आणि तिथल्या लोकप्रतिनिधींनी त्यांना मदत करण्याचे प्रयत्न केलेले आणि त्यांची अडचण सोडवण्याचाही प्रयत्न झालेला आहे. आपला जे गार्डन्स आहेत ते आज खूप सुंदर स्वच्छ मेंटेन होत आहेत, पण त्याचबरोबर त्या गार्डन्समध्ये जो ओला कचरा गोळा होतो, जी पानं फुलं आणि ब्रांचेस वगैरे जे काही गोळा होतं ते आपण तिथे कॉम्पोस्ट पीठ आता सगळीकडे बनवलेले आहे. मी त्या सगळ्या कॉम्पोस्ट पीट्सलाही व्हिजिट देऊन आलेली आहे आणि तिकडे चांगल्या प्रकारे तिकडे त्या जो ओला कचरा आहे त्याचाही आपण कॉम्पोस्ट बनवण्यास सुरुवात केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ही जनजागृती करण्यासाठी आपण ज्या व्हॅन्स बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण LCD स्क्रीन्स लावलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण लोकांना एक छोटंसं एक फिल्म पण दाखवतो आणि तिथे जे देशभरात जी जनजागृती होती तेही फिल्म दाखवतो आणि आपण स्वतःही शंकर महादेवनसारखे मोठे कलाकार आपले ब्रँड अम्बॅसेडर आहेत आपल्या शहराचे आणि तेही ह्या बाबतीत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी खूप पुढाकार घेत आहेत. तर मला वाटतं की हा एक स्वच्छ ठेवणं ह्या शहराचं हे फक्त प्रशासनाचं लोकप्रतिनिधींचं काम नाही आहे पण इथल्या नागरिकांचं जनतेचं काम आहे आणि म्हणून आपण आवाहन केलेलं आहे की माझा कचरा ही माझी जबाबदारी आहे, माय वेस्ट माय रिस्पॉन्सिबिलिटी. आणि ह्या गोष्टीला लोकांनी अगदी अंगीकरण त्याचं करून घेतलेलं आहे. आज मी झोपडपट्टी एरियामध्ये गेलेले आणि तिथेही मला मी जेव्हा त्या सगळ्या महिलांना भेटले तेव्हा मला इतका आनंद झाला बघून की त्यांनीही वेगळा जेव्हा आपली गाडी जाते घंटा गाडी शिट्टी मारल्याबरोबर ती लोकं येतात ओला कचरा वेगळा घेऊन येतात आणि तो वेगळा कचरा आपल्या बिन्समध्ये टाकतात. गाडी गेल्यानंतर जर का त्यांना त्यांचा कचरा टाकायचा झाला तरी जे आपले मोठे कम्युनिटी बिन्स आहे तिथेही आपण ओला सुकाचे वेगळे बिन्स ठेवलेले आहेत, त्याच्यातही नागरिक वेगळा टाकत आहेत. मला वाटतं ही एक आता फक्त सर्वेक्षण आहे म्हणून आपण हे काम करत नाही आहे, तर आपल्या लोकांमध्ये आपल्या शहराच्या लोकांमध्ये ही जनजागृती झाली पाहिजे की आपल्याला आपलं शहर स्वच्छ ठेवायचं असेल तर ती पहिली जबाबदारी नागरिकांची आहे आणि मग त्याच्यामध्ये मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आहेत आणि आपल्याकडचे शिकलेली अगदी जागरूक नागरिक आहेत. त्यांनी सगळ्यांनी ह्याला खूप महत्त्व दिलेलं आहे बघून खूप आनंद होतो. नव्या मुंबईमध्ये स्वच्छता उत्तम राहावी आणि देशात नंबर एक यावा यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत, मात्र नेमकं या स्पर्धेमध्ये नेमकं होतंय काय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह शेखर अंप्रस यांचा रिपोर्ट.